शिवसेना इंडक्टेड सोशल एक्टिविस्ट शैलेंद्र सुभाष वेलिंगकर इनटू द पार्टी इन द प्रेजेंस ऑफ एमपी संजय राउत एंड अदर शिवसेना लीडर्स ऑन फ्राइडे. स्पीकिंग टू मीडिया, संजय राउत सेड दैट ऑल्दो वी हैव नॉट वन इन गोवा फॉर द लास्ट सम इलेक्शंस एंड इन ऑर्डर टू फिनिश चेंजिंग ऑफ पॉलिटिशियंस फ्रॉम वन पार्टी टू अनदर नीड टू गिव अ चांस टू न्यू फेसेस एट द इश्यूइंग असेंबली इलेक्शन. Sanjay Raut also declared their candidates who will contest for the upcoming assembly elections. आमच्या मध्ये आज प्रवेश घेऊपाचा असा शैलेंद्र सुभाष वेलिंगकर आज आमच्याकडे मागता की ताणी व्यासपीठावर होते. गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा आता काही नवीन पक्ष नाहीये. आपण गेल्या काही वर्षापासून पाहताय जरी निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम. गोव्याच्या निवडणुका आम्ही मागच्या 2017 साली लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण आणि गोव्याच्या निवडणुका एकंदरीत वातावरण हे काय फार आशादायी दिसत नाही. सगळ्यांसाठी गोव्याच्या जनतेसाठी वातावरण पूर्ण गढूळ झालं. अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरलेले आहेत, उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही. म्हणजे जसं मी परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जी पत्रकार परिषद झाली त्यात मी सांगितलं की हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित आहे, पण गोव्याच्या बाबतीत म्हणायचं तर आले माव गेले माव. एक नवीन राजकारणातला वाक्प्रचार आले माव गेले माव. कारण काय कधी कोण आले कधी कोण गेले कधी कोण बंड करेल त्याचा आता भरोसा नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढते. गोव्याचं राजकारण हे गेल्या काही वर्षापासून 5 ते 10 लोकांच्या हातामध्ये मोठी मध्ये प्रस्ताव. मग हे भूमाफिया आहेत, हे धनदानगे आहेत, ही राजकीय घराणी आहेत आणि त्यांच्यामध्ये सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतेही स्थान राहिलेलं नाही. जितक्या भ्रष्ट पद्धतीनं गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की या प्रस्थापितांना जर घरी बसवायचं असेल, ही आलेमाव गेलेमाव संस्कृती जर मोडून काढायची असेल तर जनतेतले सामान्यातल्या सामान्य उमेदवारांना उमेदवारी गोव्यात द्यायची, जे आम्ही महाराष्ट्रात करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी सतत सामान्य माणसाला राजकारणामध्ये आणून ताकद दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक नवीन प्रवाह गोव्यात सुरू करावा म्हणून त्या त्या मतदारसंघातले सामान्य चेहरे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरवायचं ठरवलेलं आहे. कारण तुम्ही काही पाहिलं की कधी ह्याच पक्षातले 5 लोक त्या पक्षात जातात, त्या पक्षातले 10 लोक त्या पक्षात जात आहेत आणि तेच निवडणुका लढत आहेत. आज आम्ही शिवसेना साधारण 10 ते 12 जागा लढेल. आज 9 उमेदवारांची घोषणा आम्ही करतो. ते असे आहेत पेडणे, म्हापसा, शिवोली, हलदोणे, पणजी, परये, वाळपई, वास्को आणि केपे.
ज्यादा उमेदवारी दिल्ली है उम्मेदवार है पेंड्यामध्ये सुभाष केरकर महाराष्ट्रातून आमचे राज्य प्रमुख जितेश कामत लढतील शिवोली मधून विन्सेंट परेरा अजोणेतून गोविंद गोवेकर पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर परेमधून गुरुदास गावकर कॉस्कोमधून मारुती श्रीगावकर पोहोचू शकले नाही देशिते आणि केपीमधून अलेक्सी फर्नांडिस हे ही पहिली यादी आहे उद्यापर्यंत उरलेल्या 3 मतदारसंघांचा आम्ही घोषणा करू आम्ही ठरवलंय की ह्या वेळेला प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना अत्यंत गांभीर्याने आणि ताकदीने निवडणूक आहे गोव्याच्या राजकारणातलं सध्याची जळमट जी दूर करायची असते आणि ही आलेमाव गेलेमाव संस्कृती गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणे गरजेचे आहे गोव्याच्या जनतेचा आवाज स्थानिकांचे प्रश्न पर्यावरणाचे प्रश्न भ्रष्टाचार राजकारणाची दंडेलशाही गोव्यात हे सगळं जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाद गोव्याच्या विधानसभेत जायला पाहिजे आणि गोव्याची जनता या वेळेला शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल मांद्रेकर पँजिम